आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उगार खुर्दचे शेतकरी पिकाच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. नदीच्या पाण्यामुळे कागवाड व अत्नी तालुक्यात शेतातील पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. ते नुकसान भरपाई केव्हा मिळणार या प्रतीक्षेत येथील शेतकरी वर्ग असून त्यांच्या चिंतेत भर पडत आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग अडचणीत आला. शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वच नगदी पीक पाण्यात वाहून गेली. विशेषतः ऊस पिकाची मोठी हानी झाली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा कर्नाटक शासनाने केली, मात्र आतापर्यंत येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी अल्प मदत मिळाली तर अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. नुकत्याच झालेल्या कागवाड व अत्नी तालुक्यातील निवडणुकीत प्रचारात अनेक राजकीय नेते येऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. निवडून आली आमदारांनी शपथ सुद्धा घेतली, पण अद्यापही या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. त्यामुळे त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना अनेक संकटाला सामोरं जावं लागत आहे.